राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज बीडमध्ये स्वाभिमान सभा होणार आहे। या सभेची तयारी पूर्ण झाली असून दुपारी 1 वाजता सभा सुरू होणार आहे। सभेच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 39 पेक्षा जास्त बैठका घेण्यात आल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्यावर या सभेची जबाबदारी देण्यात आली। बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात ही सभा होणार असून 10,000 लोक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। शरद पवार, आमदार रोहित पवार, राजेश टोपे, युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडणार आहे। दरम्यान सभेत भाषणातून नेमकं शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।